सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कोगनोळीत एक दिवसीय आराधना विधान संपन्न। कोगनोळी पासून जवळच असणाऱ्या 1008 भगवान शांतीनाथ तीर्थंकर दिगंबर जैन मंदिर खोतमळा येथे पंचकल्याण प्रतिष्ठा वर्षोत्सव निमित्त श्री शांतीनाथ विधान आराधना महोत्सव विधी रविवार विविध कार्यक्रमाने संपन्न झाला। रविवारी पहाटे 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत वाद्यघोष केला। सकाळी 7:14 देवस्थान कमिटीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले। सकाळी 8 वाजता शांतीसागर महाराज मूर्तींची विधिवत महापूजा, सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत विधान पूजन करण्यात आलं। दुपारी 2 वाजता सवाद्य पालखी मिरवणूक काढून मळ्यातील गल्लीतून फिरवून आणून मंदिरात सांगता करण्यात आली। मंदिरात आरती झाल्यावर विधान विसर्जन करण्यात आले। दुपारी 3 वाजता उपस्थित श्रावक श्राविकांना भोजन असे कार्यक्रम संपन्न झाले। पुरोहित अनिल कलाजे, अक्षय कलाजे, शांतीनाथ उपाध्ये यांनी केले। यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रियदर्शनी महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील, महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेट्टे, एल डी चौगुले, धीरज मगदुम, रमेश दावाडे पाटील, राजगोंडा चौगुले, कीर्ती पाटील, संजय खोत, देवस्थान कमिटीचे अनिल खोत, शीतल खोत, उदय मोणाव, नेमगोंडा खोत, जिनगोंडा पाटील, सुरेश खोत आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी चक्रेश्वरी महिला मंडळ, वीर सेवा दल, खडकमाळा तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील।